पनीरला पर्कल एक मॅक्सी मना दोन लेगीज घेतले याला काउंट घेतले पाकरा आपण नाही साफ केलेस ना गुड्डी गुड्डी याला काय बोलतात कोळी किती दिवसांची खातेस खरं सांग दोन वर्ष साफ केलेस ना गुड्डी गुड्डी याला काय बोलतात कोळी किती दिवसांची खातेस खरं सांग दोन वर्ष दोन वर्षांची हा एवढं सर कोलिम किती लाय किती दीडशे तर गाईज हा कोलिम बघा दीडशे रुपयाला एक वाटा पन्नास रुपयाला आहे पहिले जेव्हा मी लहान होतो तेव्हा दहा रुपयाला भेटायचा आता पन्नास रुपये झाले वाटा याच्यामध्ये थोडी छोटी छोटी पाखरं वगैरे असतात ते कारले सकाळी चारला जावं लागते सकाळी चार ना कोलिमला काहीतरी सकाळी जातात चार पाच वाजता जातात आणि ते पकडून आणतात कोळी तो आज बनवायला घेतलाय बरेच वर्षात ना म्हणजे एक दोन वर्षानंतर खातोय आम्ही आज मी चहा पिणार ना डायरेक्ट भाकरी आंघोळ केली बघ तिथे कोलिम होते बघा बा 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 मग चहा कॅन्सल डायरेक्ट कोलिमशी भाकरी जेवायला काय जेवायला डबल नाही एकदा आता जोशी मग नंतर असू तिच ठीक आहे चालेल पण मला आज कोळी माय म्हणजे काय बोलू नको किती भाकरी खायची सांगू नी आरामात तू कधी खाशील एवढस कोळी टाकतो टाकते आधी मिक्स करते सगळ्यांचा फेमस तुम्हाला पण आवडतं ना कोलिम खरं खरं सांगा पण हल्ली जास्त मिळत नाही पहिले रोज भेटायचा घ्यायला कंटाळा यायचा रोज 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 काय खाणार पण असा हल्ली असं जमा नाही हल्ली वाट बघायला लागते काय कोलिम भेटते ना काय नाही ना टाकतो आहे तो तरी गाई आज जाम खुश आहे कोलिम खावायला भेटेल म्हणा बारा झाला करायचा चहा कॅन्सल केला कोलिम साठी विचार करा तरी पिशील नंतर तरी नंतर चहा पिशील मम्मीला घेते मम्मी कोलिम आहे कोलिम तू किती भाकरी खाशील मी दोन तू मी दोन खाईन दोन खाशील तू मी तीन खाईन तू आणि दाडी दोन वर्षांची कोलिम खाते दोन वर्षांची कोळी भेटलाय म्हणजे सगळी जण जाम खुश आहेत कोणी चहा पिला नाही डायरेक्ट आज भाकरीत खाणार आहोत सगळी जण फायनली कोलिम रेडी झाला जबरदस्त वास येतोय आता या जेवायला कडकडीत गाईत मी सासरवाडीला गेलो होतो आणि तिथून आलो घरावर आणि घरावरून आता घरी येत नाही तर हे सगळी जण आलेत बघा केस कापायला चालू आम्ही तर चला आता आम्ही केस कापायला चालू उलव्याला आहे बघा त्यांच्या चला 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 ये चल आणि प्रणित राहूत विथ सगळी जण आहोत आणि आता आम्ही चालत केस कापायला चला जाऊया पहिला मी गाडी आणा जाते गाव मध्ये काही गाडी मी हांडली आता डिपी जाऊ आमची थांबलो मी बघा कळलो ते कळलो कळलो थांबलं एका थांबलो जावायचं आता चालू आम्ही उर्व्याला केस कापला आता जाता जाता काय मस्ती माझ्या करतो आणि तिथे मला तर वाटतं मी पोहोचल्यावर तिथे स्टार्ट करणार आहे ब्लॉग मी कारण आता जाता जाता नको नाही तर कोणती झेरॉक्स बिरॉक्स मारत होतो नेहमीच राहिला काय तुम्हाला माहितीच आहे गेलो आपण बघूया किती काय काय मजा मस्ती करत होते जेसीबीचे मालक अरे नंतर पाहुय फोन पोकले मला सत्कार हा ये गाईत केस कपाला आलो खर्च बघा जिरा प्लस सत्कार प्लस कॉफी आली अजून काय पाहिजे सलून मध्ये काय बोलणार सांगा तुम्ही मजा आहे का रे तू
एक नंबर अशी मजा असते आमच्या सोबत आल्यावर. आम्ही तो आता सांगितलं की आम्ही जेवायचा वेळ होता ना त्यांचा, म्हणून त्यांनी थांबवलं जरा आम्हाला जेवण येतो 5 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटांमध्ये. तोपर्यंत बसा, माझे केस वगैरे धुतले त्यांनी आणि तो गेला जेवायला. तो आल्यावर लगेच केस जेसीपीचा मालक या थंड आहे कॉफी काय गरम आहे? गरम आहे, खूपच गरम आहे. हा तर मला खूप आवडते कॉफी, रोज मी कॉफीच पितो कारण फुकटचे भेटलेले आहे. नाहीतर घर चुली होतं कोराचा पीठ असते मला माहित आहे रोज. पाहिजे ती घे माझी पैसे तुला घे. 7 ओली इकडे बघा, ती चिकटवलेली आहे बघा आतमध्ये. तुकीशी चिकटवली, तुकीशी. गुड मॉर्निंग भाई, हॅपी बर्थडे डार्लिंग. इसका बर्थडे आहे हर साल मी 5 बार आता आहे. नो 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 गाईज केस वगैरे कापले आणि आता चालवत आम्ही जुडिओ मध्ये शॉपिंगला पुन्हा. मी काही घ्यावंच नाही यानच फक्त. आता आलो तर बरं, तुम्ही पण चला, मग तुम्हाला करून देते शॉपिंग. म्हणजे येत करणार आहेत मी फक्त बरोबर यानं घेऊन, त्यांचे भरतील पैसे. चला रे. फायनली गाईज जुडिओला पोहोचलो आहे मी. याने चेकचा शर्ट घेतला बघा, याला का होईना, याची साईजच भेटत नाही. चब्बल एक्सेल आहे का पंजेल एक्सेल आहे कलर नाही. आणि यातला गुलाबी, आता जो बघा काय बोलते, हा बोलतो गोनपाट आहे बोलते. ही गोनपाटा कुठं होती बोलतो? जो काय कोलब्या चापते कौशी बघते, तर एक साईज पण भेटत ना काय नाही. आता इकडे कोलब्या चापायला झुडीवाला बघा पंडित राऊत बघा, आता रागारागार बघते आहे, भेटत नाही बोलते, साईज बोलते माझी. आणि मी इकडे गॉगोला पण हिरो बघतोय, यांची मजा बघते काय काय शॉपिंग करतात. आणि यांची फायनल शॉपिंग झाली. तो अगदी तू बिल भर, तो अगदी तू बिल यांच्या कली. काय काय घेतलं पंडित? पनीरला पर्कल, एक मॅक्सी, मला दोन लेगीज घेतले, याला काउंट घेतला. फायनल काही शॉपिंग झालेलं आहे. मी काही नाही घेतलं कारण माझी ऑलरेडी अगोदर शॉपिंग झाली होती. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आम्ही घरी जायला निघालो. जाऊचा घरी, जाऊ ना. चला चला घरी. पहिला पुमा मध्ये जाऊचा का जरा इकडे वरचा. चल चल चल, टी-शर्ट भेटले तर बरं होईल. मी चलते गाईज. आता आम्ही चाललो पामामध्ये. पामामध्ये पुमा नाही, पामा. पामा आणि पुमा, पामामध्ये बघू शकता. पामा घेतली बाबा, फायनली टी शर्ट घेतली. 4 तास घालवलो चॉईसला, एक टी शर्टला 4 तास. ते लेडीज टी शर्ट घेत होता पहिले. पहिले लेडीज टी शर्ट घेत होता, आता बोलले लेडीज चॅन घुसला. जेम्सी घे, तो जेम्सी घेतली काय रे, लेडीज घेत होता. गाईज आता आम्ही घरी जायला निघालो. 4 तास घालवले एके टी शर्ट साठी. मला अजिबात चॉईस नाही झालं. जाऊ दे आता, डायरेक्ट घरी जाऊया. आता आम्ही पुमा मधून निघालो आणि आता आम्ही अजून कुठे? यांची मस्तीच संपणे, सगळे करे मस्ती. आता काय करते पत्ता मारा मारे आहे झाली सुरुवात. कया सुटत ना, नुसती जोकिंग, नुसती मस्ती. एकमेकाची टिंगल करते, काय करते, कसा काय रे बाबा. फायनली आमचा पिझ्झा आलाय, त्यावर चुंबरा पडलाय घसारून कुत्र्यांसारखा. आम्ही काय सांगू तुम्हाला, त्यांची घाई टाक 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 चाललाय सगळा. बघा मिक्स केला सगळा, आता टाकला सर्व. आम्ही काय त्या मीठ मसाला बोलतो तो टाकला आहे. मीठ मसाला नाही, मीठ मसाला बोलतो हां. तर आता टाकला आहे आम्ही त्या काय मिरच्यांच्या बिया. यात बिया खा
चला खाणार चला पाकिट बिकीट फुरली आम्ही करकरीत भूक लागली होती म्हणून खाला आणि जामच भूक लागली होती खरं सांगते म्हणजे भूक लागलो काय बघत भुक्याला कुंडा गोर तशी गत पण लय भारी लागला होता टेस्ट पण खूप भारी होती आणि लगेच आम्ही सर्वांनी मिळून खाल्लं बघा नाचत नाचत खाते आहे हाय काय पद्धत आहे का बघा एक घासाचा याचा पिझा एक काहीच बायकोने पण फोन केला की मला पण पाहिजे पार्सल बोलते पिझ्झा म्हणून तिला पण घेतलाय आणि आम्ही पण खाल्ला बघा पिझ्झा घेतलाय तिला खायला तर आता निघालो घरी जायला आम्ही आता चला आता घरी जाऊया चला बसा चला घरी बस आहे फर्निचर बस फायनल गाईज आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी घरी जायला निघालो तर आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय बाय बाय टाटा हॅपी बर्थडे बाय बाय.